नमस्कार फ्रेंड्स, सोशोलॉजी ॲज अ ऑप्शनल फॉर UPSC या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. जेव्हा एखादी व्यक्ती UPSC करण्याचा निर्णय घेते तेव्हा समाजाविषयी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा हा त्याचं एक महत्त्वाचं कारण असतं. तर समाजाविषयी तुम्हाला जर काही करायचं असेल तर ऑब्व्हियसली तो समाज नक्की काय आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. एकदा का UPSC करायचं ठरलं की दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो, तो म्हणजे ऑप्शनल कुठला निवडावा. आणि सोशोलॉजी ऑप्शनल जो आहे याला बरेच जण एक नॅचरल ऑप्शनल म्हणतात UPSC-साठी, कारण चांगला अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला सामाजिक भान असणं गरजेचं आहे आणि सोशोलॉजीमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तरीसुद्धा तुम्हाला तेच सामाजिक भान लागतं. गेल्या 2-3 वर्षाचा विचार जर केला तर सोशोलॉजी हा अधिकाधिक पॉप्युलर होत जाणारा विषय आहे, कारण त्याच्यामधलं स्कोरिंग कंटिन्युअसली खूप हाय असलेलं आपल्याला दिसतं. आज सोशोलॉजी ॲज अ ऑप्शनल फॉर UPSC-मध्ये चर्चा करण्यासाठी सिनर्जी स्टडी पॉईंटमध्ये जे सोशोलॉजी ऑप्शनल शिकवतात ते मनोज अवटी सर आपल्या बरोबर आलेले आहेत. वेलकम सर फॉर दिस इंटरॅक्शन. सुरुवातीला मी सरांचं अभिनंदन करू इच्छितो की 2018 UPSC अटेंडमध्ये भारतामध्ये 12व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली नम्रता जैन ही सरांची विद्यार्थिनी आहे आणि तिला सोशोलॉजीमध्ये पण अतिशय चांगले गुण पडलेले आहेत. सर, ही चर्चा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या श्रोत्यांना सोशोलॉजी ऑप्शनलची एक चौकट जर मांडून दिली तर पुढची सगळी चर्चा करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. तर कृपया ती चौकट तुम्ही मांडता. ओके. सोशोलॉजी म्हणजेच आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजाचा एक अभ्यासपूर्वक शोध आहे. UPSC-मध्ये सोशोलॉजी हा 2 पेपर्समध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला पेपर म्हणजे फंडामेंटल्स ऑफ सोशोलॉजी, ज्याला जागतिक पार्श्वभूमी आहे, आणि दुसरा पेपर म्हणजे इंडियन सोसायटी, ज्याला भारतीय पार्श्वभूमी आहे. जरी हा पेपर 2 पेपर्समध्ये UPSC-साठी डिवाईड केला गेला असला तरी हा एका कॉमन दृष्टिकोनातून अभ्यासला जातो UPSC-साठी. तर हा कॉमन दृष्टिकोन 2 पातळ्यांवरती डिवाईड केला गेलेला आहे. तर यातली पहिली पातळी आहे ती म्हणजे सोसायटल स्ट्रक्चर. तर सोसायटल स्ट्रक्चरमध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या विविध सोशल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजेच इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज, इन्स्टिट्यूशन ऑफ रिलिजन, कास्ट स्ट्रक्चर, क्लास स्ट्रक्चर, हे सर्व येतं. आणि दुसरी लेवल जी आहे ती म्हणजे सोसायटल चेंज. यामध्ये समाजामधील विविध घटकात होणारा जो बदल आहे तो बदल अभ्यासला जातो. म्हणजे आपण असं म्हणायला काही हरकत नाही की आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्याला फक्त भारतीय समाजाचा अभ्यास करून चालणार नाही तर आपल्याला जगाच्या समाजाचा अभ्यास केला पाहिजे. आणि समाज कुठलाही जरी असला तरी त्याचा अभ्यास 2 पातळ्यांवरती केला पाहिजे. पहिलं म्हणजे की तो समाज जो आत्ताचा आहे तो कसा आहे ते जाणून घेणं आणि त्याच्यामधले दुसऱ्या पातळीवर त्याच्यामधले बदलांचा अभ्यास करणं. अच्छा, तर सर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी या दोन्ही लेव्हल्सचं तुम्ही एक प्रत्यक्ष उदाहरण जर देऊ शकलात तर ते अधिक चांगल्या प्रकारे समजेल. ओके. तर आपण कास्ट सिस्टमचं एक उदाहरण घेऊ. कास्ट सिस्टम ही आपल्या भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आपण पाहतो, त्या कास्ट सिस्टममध्ये फिक्स्ड ऑक्युपेशन, अनटचेबिलिटी किंवा एंडोगॅमी म्हणजेच जातीमध्येच विवाह, अशा प्रकारच्या गोष्टीमुळे ही कास्ट सिस्टम जिवंत असताना दिसत होती. परंतु मॉडर्निटीच्या येण्याने आपण खूपसे राजकीय, सामाजिक, आर्थिक बदल स्वीकारलेले आहेत आणि त्यामुळे कास्ट सिस्टममध्ये पण बदल झालेले आहेत. हे बदल आत्ताच्या काळात आपल्याला ऑक्युपेशन, फिक्स्ड ऑक्युपेशन जवळजवळ नाहीसं झालेलं आहे. पूर्वी तुम्ही समजा एका जातीमध्ये असाल तर तुमचे ऑक्युपेशन फिक्स असायचं, पण आज तसं आपल्याला दिसत नाही. बरोबर. एंडोगॅमी खूपशी मॅटर करत नाही, किंवा अनटचेबिलिटी, अस्पृश्यता जी आपण पब्लिकमध्ये आहे ती खूपशी कमी झालेली आहे. बरोबर. तर अशा प्रकारे या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत. पण कास्ट सिस्टम, कास्ट ॲज अ सिस्टम नाहीशी झालेली आहे का? नाही झालेली. तर ती जिवंत आहे कशामध्ये? तर इन द फॉर्म ऑफ पॉलिटिकल मोबिलायझेशन किंवा डिमांड फॉर रिझर्वेशन. अच्छा, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे या कास्ट सिस्टमनं आपलं रूप बदललेलं आहे. म्हणजे सर, जात म्हणजे नक्की काय, जातीचा उदय कसा झाला आणि जातीचं आजपर्यंतचं स्वरूप हे आपण सोशल स्ट्रक्चरमध्ये बघणार. आणि जातीचं आजचं बदलतं महत्त्व जे आहे किंवा बदलतं स्वरूप जे आहे ते आपण सोशल चेंजमध्ये बघणार. म्हणजे ह्याच प्रकारे आपल्याला म्हणजे कुटुंब व्यवस्था असेल किंवा धर्म असेल किंवा विवाह संस्था असेल ह्या सगळ्याच संस्थांचा अभ्यास 2 पातळ्यांवरती करावा लागेल. अच्छा,
तुम्ही ज्या प्रकारे आता हे जाती व्यवस्था आणि तिचं बदलतं स्वरूप जे काही सांगितलं त्या ऐकताना मला असं वाटलं की सोशोलॉजी हा सब्जेक्ट हा एक कॉमन सेन्सचा सब्जेक्ट आहे, हे खरं आहे का? तर कॉमन सेन्सच्या पुढं जाऊन सोशोलॉजी एक स्टेप आपल्याला गोष्टी समजावून सांगते. आपण यासाठी कास्ट सिस्टमचं पुन्हा एकदा एक उदाहरण घेऊ. तर जाती आधारित मतदान आपण नेहमी बघतो, जाती आधारित किंवा धर्म आधारित मतदान होतं. प्रत्येक वेळेला आपल्या जातीच्याच उमेदवाराला मतदान करावं असं एक नॉर्मली सगळे प्रसार केला जातो. हो, तर यामध्ये आपल्याला कॉमन सेन्सिकल अंडरस्टँडिंग असं वाटू शकतं की जाती आधारित बंधुभाव हा जातीच्या सर्वायवलसाठी किंवा धर्म बेस्ड बंधुभाव हा धर्माच्या सर्वायवलसाठी उपयोगी आहे, आणि त्यामुळं लोक त्या त्या धर्माला किंवा त्या त्या जातीला मतदान करतात. तर सोशोलॉजी याच्या पुढे एक स्टेप जाते आणि सोशोलॉजी काय बघते की सोशोलॉजी यामध्ये कुठं कॉमन सेक्युलर इंटरेस्ट आहेत का. आता कॉमन सेक्युलर इंटरेस्ट म्हणजे काय, तर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक इंटरेस्ट कॉमन असू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या जातीचे लोक त्यांच्या ऐतिहासिक सोशल स्टेटसमुळे गावाबाहेर फेकले गेलेले आहेत, बरोबर, त्यामुळं त्यांची विजेची किंवा पाण्याची समस्या एकसारखी असणे स्वाभाविक आहे, बरोबर, आणि ती समस्या एकसारखी असल्यामुळं ते पॉलिटिकली मोबिलाईज पण त्या जाती आधारित होतात, बरोबर, ते सगळ्यांचे ते एकाच ठिकाणी राहत आहेत आणि त्या सगळ्यांचे प्रश्न एकच आहेत, त्यामुळं ती जात त्यांच्यासाठी इझी मोबिलायझेशन ग्रुप बनून जातो आणि त्यामुळं जाती आधारित मतदान भारतात किंवा समाजात होतं. तर अशा प्रकारे सोशोलॉजी कॉमन सेन्सच्या पुढं एक स्टेप जाते. अच्छा, बरोबर. नॉर्मली फक्त कास्ट कॉमरॅडरी किंवा कास्टमध्ये बंधुता असते म्हणून लोक अजिबात आपल्या कास्टच्या उमेदवारांवर मत देत नाहीत, तर त्यांना असं वाटतं की आपले सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच आहेत म्हणून ते मोबिलाईज होतात. सर, UPSCमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा ऑप्शन्ससाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिकल सायन्स असेल, लॉ असेल, ॲग्रिकल्चर असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, त्याच्याकरता एका पर्टिक्युलर अकॅडमिक बॅकग्राऊंडची गरज लागते. ऑन द कॉन्ट्ररी, समजा हिस्ट्री आहे, ज्योग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, तर अशा ऑप्शनसाठी विशिष्ट बॅकग्राऊंडची गरज लागत नाही. तर सोशोलॉजीविषयी तुम्ही नक्की काय सांगाल या बाबतीत? सोशोलॉजीसाठी कुठल्याही पर्टिक्युलर अकॅडमिक बॅकग्राऊंडची गरज नाही आहे. समाजाबद्दल एक सहानुभूतीपूर्वक भाव असणे हे कुठल्याही जाणत्या नागरिकाचा गुण आहे आणि सोशोलॉजी या गुणाला एक वलय देतं. तुमच्याकडे लॉजिकल अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी असली म्हणजे झालं, तर तुम्ही सोशोलॉजी आरामशीर अंडरस्टँड करू शकता. मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही UPSCचे जर पास्ट रिझल्ट्स काढले तर त्यामध्ये हा ऑप्शनल घेऊन पास होणारे इंजिनियर्स सगळ्यात अधिक आहेत. तर अशा प्रकारे सोशोलॉजीसाठी कुठल्याही पर्टिक्युलर बॅकग्राऊंडची गरज नाही आहे. अच्छा, म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला समाजाविषयी एक क्युरिओसिटी असली पाहिजे आणि तुमच्यामध्ये कॅनॅटिकल ॲबिलिटीज असल्या की तुम्ही हा विषय घेऊ शकता. स्पेसिफिक अकॅडमिक बॅकग्राऊंडची तशी गरज नाही. ॲक्च्युली तसंही विचार जर केला तर सोशोलॉजीविषयी मे बी UPSCचा अभ्यास करेपर्यंत BA MA सोशोलॉजी सोडून बाकीच्या कुणाला काही फार विशेष माहीत नसतंच खरं तर, कारण हा विषय कधी शाळेतही फार शिकवला जात नाही किंवा 11वी 12वीलाही तसा नसतोच. बरं, सर, जर आपण हे जरी मान्य केलं की या विषयाला काही स्पेसिफिक अकॅडमिक बॅकग्राऊंडची गरज नाही आहे, पण मला असं वाटतं की UPSCमध्ये त्या विषयाचा ऑप्शन म्हणून अभ्यास करताना प्रत्येक विषयाच्या काही स्पेसिफिक डिमांड्स असतात, तर सोशोलॉजीसाठी असा काही विशिष्ट प्रकारचा एखादा थिंकिंग पॅटर्नची गरज आहे का की जो बाकीच्या काही विषयांना लागतो? आधीच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे लॉजिकल अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी इज इनफ फॉर सोशोलॉजी रायटिंग. काही विषयांमध्ये डेटा आणि फॅक्ट खूप असतो, काही विषयांमध्ये कन्सेप्ट खूप असतात. तसं सोशोलॉजीमध्ये मोजक्याच कन्सेप्ट आहेत आणि मोजकाच डेटा आहे, पण याचं ॲनालिसिस चांगल्या प्रकारे करता आलं म्हणजे सोशोलॉजी तुम्हाला लिहिता येते किंवा समजून जाते. त्याच्यावेळी सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, म्हणजे कुठलाही तुम्हाला ऑप्शन निवडताना तुम्ही जे ते ऑप्शनचं स्वरूप बघता तेव्हा तुम्ही तीन डायमेन्शन्समध्ये विचार करू शकता. एक म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी, दुसरं म्हणजे कन्सेप्च्युअलिटी आणि तिसरं म्हणजे ॲनालिटिकल ॲबिलिटीज. हिस्ट्रीसारखे जे विषय आहेत त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी जास्त आहे, ज्योग्राफीसारख्या सब्जेक्टमध्ये कन्सेप्च्युअलिटी जास्त आहे, तसं तर सर सांगतायत की सोशोलॉजीमध्ये ॲनालिटिकल ॲबिलिटीजची जास्त गरज आहे. एखादं त्याचं स्वरूप आहे म्हणजे याचा अर्थ बाकीच्या गोष्टी लागत नाही असं नाही आहे, हे ऑलवेज कॉम्बिनेशन असतं. म्हणजे सोशोलॉजीमध्ये सुद्धा काही कन्सेप्ट आहेतच, काही फॅक्ट्स आहेतच, पण त्याचं ॲनालिसिस जास्त करावं लागतं. अपार्ट फ्रॉम दिस, बऱ्याच विषयांची काही स्पेसिफिक रायटिंग
किंवा प्रेझेंटेशन स्किल्सची पण गरज असते, तर सोशोलॉजीच्या बाबतीमध्ये असं काही विशेष गरजा आहेत का? सोशोलॉजी अशी स्पेसिफिक डिमांड खूप नाही आहे रायटिंगच्या बाबतीत. हां, रायटिंगच्या बाबतीत तर जनरल स्टडीजचे आपले जे आन्सर असतात त्यामध्ये फक्त ॲडिशन ऑफ सोशोलॉजिकल टर्म्स, एक्झाम्पल्स आणि काही केस स्टडीज यांचं ॲडिशन झाल्यानंतर आपल्याला ते आन्सर सोशोलॉजीमध्ये लिहिता येतं. त्यामुळं असं काही स्पेसिफिक डिमांड खूप नाही आहे. फक्त सोशोलॉजी टर्म्स तुमच्या पाठ असल्या पाहिजे आणि तुम्ही त्या टर्म्स वापरल्या पाहिजेत उत्तर. रिलेव्हंटली वापरल्या पाहिजे. अच्छा सर, तुम्ही आता सोशोलॉजी चौकट समजून सांगितली, सोशोलॉजी विषयाचं स्वरूप नक्की काय ते सांगितलं, त्याच्याकरता थिंकिंग पॅटर्न किंवा रायटिंग प्रेझेंटेशन स्किल्स कुठली आवश्यक आहे ते सांगितलं. आता जर एखाद्या विद्यार्थ्याला सोशोलॉजी विषय आपल्याकरता योग्य होऊ शकतो का नाही हे जर चेक करायचं असेल तर त्यांनी नक्की काय करावं? जर या चेकिंगसाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे इंटरेस्ट. तर तुमचा इंटरेस्ट तुम्हाला जर चेक करायचा असेल सब्जेक्टमध्ये तर तुम्ही सोशोलॉजीच्या जे एनसीईआरटी आहेत 11th and 12th त्या एकदा वाचून बघा. तुम्हाला त्यानंतर सोशोलॉजीमधला इंटरेस्ट लक्षात येईल, तुमचा इंटरेस्ट. तुम्हाला ती एनसीईआरटी जर वाचली तर तुम्हाला इंटरेस्ट वाटला तर तुम्ही बेसिक लेवलला या विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अच्छा, दुसरी गोष्ट आहे की अॅनालिटिकल ॲबिलिटी. अॅनालिटिकल ॲबिलिटीज कसं चेक करावं आपल्यामध्ये आहेत की नाही? आपण एक उदाहरण घेऊ. अच्छा, जनरली लोक एखाद्या गरीब व्यक्तीला गरीब म्हणतात तर त्याच्या गरिबीची कारणं ते त्याच्या माइंडसेटमध्ये, त्याच्या आळशीपणामध्ये किंवा त्याच्या कुवतीमध्ये ठरवतात. बरोबर, दुर्दैवाने गरिबीची हीच व्याख्या केली जाते. हां, तर तुम्हीही तशी व्याख्या करत असाल तर तुमचा दृष्टिकोन थोडा संकुचित आहे. बर, याही पुढे जाऊन तुम्ही जर त्या गरिबीचं विश्लेषण व्यवस्थित केलं, जर त्या माणसाचं सामाजिक बॅकग्राऊंड, सोशल बॅकग्राऊंड, त्याची जात, त्याचं पॅरेंटल बॅकग्राऊंड, पॅरेंटल ऑक्युपेशन, त्याची लोकॅलिटी, अशा गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला या गरिबीचं आणखी प्रगल्भ विश्लेषण होतं, तुमचा दृष्टिकोन वाईड होतो. हा असा विचार करणे म्हणजे चांगली अॅनालिटिकल ॲबिलिटी. आणि ही आहे का तुम्ही तुमच्याकडे तपासून पाहा, तुम्ही विश्लेषण करताना गोष्टींचा अशा प्रकारे करताय का. तर इंटरेस्ट आणि अॅनालिटिकल ॲबिलिटी या दोन गोष्टी असेल तर तुमच्याकडे सोशोलॉजी ऑप्शन घेण्याची ॲबिलिटी आहे. पण एका दृष्टीने मला तुम्ही बोलताना असंही वाटतं आहे की ज्याला यू पी एस सी करायचं आहे त्याच्याकडे ह्या अॅनालिटिकल ॲबिलिटी खरं तर असणं तसं म्हणतं गरजेचंच आहे. थोडंसं कंटेंट जर आलं तर अॅनालिटिकल ॲबिलिटीज डे बाय डे बिल्ड पण होऊ शकतात ना, विषयाचा अभ्यास करता करताच. आणि हे ॲक्च्युली बऱ्याच विषयांच्या बाबतीमध्ये आहे. मला असं वाटतं की अॅनालिटिकल ॲबिलिटीजचा एक बेस पॉईंट आहे तो म्हणजे क्युरिओसिटी. तुमच्यामध्ये क्युरिओसिटी असले पाहिजे एखाद्या विषय जाणून घेण्याची आणि त्याची अधिकाधिक कारणं, त्याचे अधिकाधिक डायमेन्शन्स तुम्ही शोधले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने विचार केला तर पुन्हा जे सुरुवातीला आपण म्हटलं होतं की व्हाय पीपल कॉल सोशोलॉजी ॲज वन ऑफ द नॅचरल ऑप्शनल इज बिकॉज ऑफ धिस ओनली, कारण ही अॅनालिटिकल ॲबिलिटीज किंवा क्युरिओसिटी हा खरं तर यू पी एस सीच्या कुठल्याही अभ्यासाचा एक मूळ पायाचा आहे. मला कल्पना आहे की फॅकल्टीजला हा प्रश्न विचारायला आवडत नाही पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा एक मिलियन डॉलर क्वेश्चन नेहमीच असतो की सोशोलॉजी विषय राईट फ्रॉम द स्क्रॅच प्रिपेअर करायचा असेल त्याला किती काळ लागेल? साधारण 3 to 4 months हा विषय प्रिपेअर करण्यासाठी इनफ आहेत. यामध्ये तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग अँड सिलेबस कव्हरेज होऊन जातं. अच्छा, सोशोलॉजीच्या पेपर 2 40% भाग हा मॉडर्न इंडियन हिस्ट्रीज आहे, त्यामुळे तुमचा खूपसा म्हणजे मॉडर्न इंडियामध्ये तुम्ही जीएसच म्हणताय का? हो. अच्छा, जीएस तर खूपसा कॉमन सिलेबस रिडिंग होऊन जातं, त्यामुळं तुम्हाला जास्त प्रिपरेशनसाठी एफर्ट्स घ्यावे लागत नाही, तर कव्हरेज लवकर होतं. अच्छा सर, कुठल्याही ऑप्शनलच्या प्रिपरेशनमध्ये नॉर्मली 5 stages असतात. पहिली स्टेज बेसिक प्रिपरेशनची असते, दुसरी व्हॅल्यू ऑडिशनची असते, तिसरी करंट रिलेव्हन्सची असते, चौथं रायटिंग प्रॅक्टिसची असते आणि 5वी रिव्हिजनची असते. तर सोशोलॉजीमध्ये ह्या 5 stages कशा इव्हॉल्व होतात? सोशोलॉजी या 5 stages टोटली कंपार्टमेंटलाइज करता येणार नाही आपल्याला. बरं, या स्टेजेसमधले थोडे स्टेजेस ओव्हरलॅप्ड आहेत, तरी आपण या स्टेजेसमध्ये सोशोलॉजीला डिवाइड करण्याचा आपण प्रयत्न करू. तर आपण पहिली स्टेज घेतली समजा बेसिक प्रिपरेशनची, तर ती कशी कव्हर होते? बेसिक प्रिपरेशनची स्टेज आपण जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला सोशोलॉजीचा सिलेबस कव्हर करणे, त्यातील असणाऱ्या विविध कन्सेप्ट्स त्या व्यवस्थित समजावून घेणे आणि या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन तुम्ही सोशोलॉजिकल सेन्सद्वारे करताय का, एक सोशोलॉजिकल सेन्स तुमच्यामध्ये डेव्हलप होतोय का हे पाहणे, हे बेसिक प्रिपरेशनची फेज आहे. अच्छा, म्हणजे बेसिक सिलेबस कव्हर व्हायला पाहिजे आणि एक सोशोलॉजिकल सेन्स डेव्हलप व्हायला पाहिजे.
काही विषयांच्या दृष्टीने व्हॅल्यू ॲडिशन ही फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. म्हणजे बेसिक प्रिपरेशन करताना तुम्ही एखाद्या टॉपिक करता एक्स पुस्तक वाचता आणि व्हॅल्यू ॲडिशनसाठी वाय पुस्तक वाचता. तर सोशोलॉजीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्याची गरज आहे का? ती करायची असेल तर ती कशी केली जाते? गरज नक्कीच आहे. व्हॅल्यू ॲडिशन माझ्या डेफिनेशननुसार सोशोलॉजीचा सिलेबस सोडून एक्स्ट्रा करिक्युलर काही बुक्स असतात. कंटेम्परी काही सोशोलॉजिस्ट आहेत फॉर एक्झाम्पल, ते काही बुक्स लिहित आहेत, तर त्या बुक्सचा एक काइंड ऑफ आपल्याला समरी किंवा त्या बुक्सची जाण आपल्याला असली पाहिजे. त्या बुक्समध्ये ते काय म्हणत आहेत, ओके, म्हणजे हे नवीन नवीन विचार प्रवाह जे आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे. हो, उदाहरण द्यायचं झालं तर मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया, रामचंद्र गुहांली यांनी लिहिलेलं पुस्तक. त्याचबरोबर तुमच्या डिसिप्लिनमध्ये काही नॅशनल आणि इंटरनॅशनल ट्रेंड्स चालू असतात, तर ते ट्रेंड्स तुम्ही नेहमी समजावून घेतले पाहिजेत. उदाहरणार्थ आता तुम्ही इंटरनॅशनली जर बघितलं तर डिजिटल प्लॅटफॉर्म्स अँड सोसायटी हा ट्रेंड तुम्हाला नेहमी दिसतो, त्याचा इम्पॅक्ट. उदाहरण द्यायचं झालं तर वेस्ट एशियामध्ये जे काही राजकीय बदल झाले रिसेंटली, अरब स्प्रिंग ज्याला म्हटलं होतं, हो, अरब स्प्रिंग, जास्मिन रिव्होल्यूशन, तर याच्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा खूपसा रोल आहे. तर या सामाजिक राजकीय बदलांना डिजिटल प्लॅटफॉर्म कारणीभूत ठरलेले आहेत किंवा त्याचा वापर समाजाने प्रभावीपणे केलेला आहे. तर असे हे ट्रेंड्स आहेत, हे बुक्समध्ये मिळणार नाहीत, तर हे व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करावं लागेल. तर हे सोशोलॉजीसाठी गरजेचं आहे. प्रिपरेशनची जी पुढची स्टेज जी आहे ती म्हणजे करंट रिलेव्हन्स, ती काही काही विषयांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्सचा अख्खा पेपर 2 म्हणजेच करंट आहे. तर तसं सोशोलॉजीचं काय आहे? करंट रिलेव्हन्स आणि व्हॅल्यू ॲडिशन या दोन्ही स्टेजेस सोशोलॉजीमध्ये तशा वेगळ्या नाहीतच. तुम्ही जर बघितलं तर व्हॅल्यू ॲडिशनसाठी जे तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर रिडिंग वगैरे करता, त्याचप्रकारे न्यूजपेपर रिडिंग असेल किंवा विविध मॅगझिनची मदत असेल, EPW, यांना तुम्ही करंट अपडेट करत राहता तुमचं. म्हणजेच काय तर व्हॅल्यू ॲडिशन आणि करंट रिलेव्हन्स सोशोलॉजीमध्ये सोबतच जातात. म्हणजे करंट रिलेव्हन्स हा इथे स्पेसिफिक अँगल नाही आहे, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करंट रिलेव्हन्स हा दे गो हँड इन हँड. येस येस. पुढची स्टेज जी नेहमीच असते ती म्हणजे रायटिंग. आणि असं म्हटलं की UPSC इज ऑल अबाउट रायटिंग, तर त्याविषयी सोशोलॉजीची रायटिंग प्रॅक्टिस करताना काय केलं पाहिजे? पहिला मुद्दा, सोशोलॉजीमध्ये प्रश्न नीट समजावून घेणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी कीवर्ड्स जे असतील त्या कीवर्ड्सवर फोकस असणे खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा स्ट्रक्चरचा, तर स्ट्रक्चर मेकिंगमध्ये ॲप्ट सोशोलॉजिकल टर्म्स किंवा कन्सेप्ट हे येत आहेत का हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार ते स्ट्रक्चर बनवण्याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो हा ॲक्च्युअल रायटिंगचा. सोशोलॉजीमध्ये GS पेक्षा वेगळी रायटिंग स्टाईल किंवा प्रेझेंटेशन स्किलची गरज नाही आहे. त्यामुळं तुम्हाला मोर फोकस ऑन स्ट्रक्चर मेकिंग रादर दॅन आन्सर रायटिंग करावं लागतो. सो स्ट्रक्चर फोकसवर, स्ट्रक्चर मेकिंगवर ज्यादा फोकस दिला तर सोशोलॉजीसाठी रायटिंगसाठी चांगलं. प्रिपरेशनची पाचवी स्टेज जी आहे ती म्हणजे रिव्हिजन. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने रिव्हिजन नक्की काय करावी, कशी करावी हा फार मेजर इश्यू असतो. तर सोशोलॉजी प्रिपरेशनच्या मध्ये ह्या स्टेजविषयी तुम्ही काय सांगाल? विषय जर जास्त कन्सेप्च्युअल असेल किंवा विषय जास्त फॅक्च्युअल असेल तर अशा विषयांना रिव्हिजनची जास्त गरज असते. त्या मानाने सोशोलॉजी हा ॲनालिसिसचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे सोशोलॉजीला अशा खूप रिव्हिजनची काही गरज नाही आहे. तरीही तुमच्या मायक्रोनोट्स शेवटच्या स्टेजमध्ये रेडी असतील तर तुम्हाला हा विषय इझिली रिवाईज करायला सोपा जातो. मला ह्या एकूण सगळ्या चर्चेवरून असं वाटतंय की तुमचं असं म्हणणं आहे की बेसिक प्रिपरेशन एकदा सोशोलॉजीचं झालं तर व्हॅल्यू ॲडिशन आणि करंट रिलेव्हन्स ह्या गोष्टी तुमच्या ॲटोमॅटिकच एकत्रच प्रिपेअर होत आहेत आणि रायटिंग प्रॅक्टिसला किंवा रिव्हिजनला इथे जास्त वेळ लागत नाही. म्हणजे खरं तर बेस हा जो आहे तो म्हणजे त्या कन्सेप्ट समजून घेणं आणि त्याचं ॲप्लिकेशन करणं करंट रिलेव्हन्समध्ये. दिस इज द क्रक्स ऑफ द ओव्हरऑल प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. ओके सर, विद्यार्थी जेव्हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडतात तेव्हा ते ऑप्शनलचे 500 मार्क सोडून त्याचा बाकीचा काही प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू याच्यासाठी त्याचा काही उपयोग आहे का? याच्याविषयी विद्यार्थ्यांना फारच इंटरेस्ट असतो. तर सोशोलॉजीचा असा परीक्षेच्या इतर टप्प्यांसाठी काही उपयोग आहे का? हो नक्कीच, सोशोलॉजीचा UPSCच्या विविध टप्प्यावर डायरेक्ट ॲज वेल एज इनडायरेक्ट फायदा होतो. सो तुम्हाला डायरेक्ट फायदा म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? डायरेक्ट फायदा म्हटलं तर आपल्याला जर आपण UPSCचा सिलेबस बघितला तर त्यामध्ये आपल्याला
एस ए रायटिंग आहे, जनरल स्टडीज आहे, किंवा पुढच्या यू पी एस सी स्टेजमध्ये इंटरव्ह्यू द्यावा लागतो, तर या सर्व ठिकाणी आपल्याला डायरेक्ट फायदा होतो. जर समजा आपण आता मेन्सचा विचार जर केला तर मग मेन्सला सोशिओलॉजीचा उपयोग नक्की कसा होतो? फॉर एक्झाम्पल जी एस वन करता काय उपयोग आहे त्याचा? एस एमध्ये सोशिओलॉजीचा जर तुम्ही यूज बघितला तर मागच्या वर्षी काही विचारलेले प्रश्न आहेत एस एचे, जसे की कस्टमरी मॉरॅलिटी कॅनॉट बी गाईड टू फ्युचर किंवा मॉडर्न सोसायटी, त्यानंतर पॉवर्टी एनिवेअर विल बी थ्रेट टू प्रॉस्पेरिटी एव्हरीवर, अशा प्रकारचे विषय तुमचा जर सोशिओलॉजी ऑप्शनल असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मांडू शकता. यापुढे जाऊन जी एस वनमध्ये इंडियन सोसायटीचा जो सिलॅबस आहे तो तुम्हाला वेगळा वाचावा लागत नाही, तो सोशिओलॉजीमध्ये कवर होऊन जातो. जी एस टूमध्ये सोशल जस्टिसचा जो पार्ट आहे किंवा स्कीम्स फॉर वीकर सेक्शन, मेकॅनिझम्स लॉज फॉर वीकर सेक्शन, हा जो पार्ट आहे तो सोशिओलॉजीमध्ये नैसर्गिकरित्या कवर होऊन जातो. जी एस थ्रीचा जर विचार केला तर यामध्ये लँड रिफॉर्म, ॲग्रिकल्चर यासारखे जे विषय आहेत याची या विषय समजावून घेण्यासाठी सोशिओलॉजीची खूपशी मदत होते. त्याचबरोबर जी एस फोरमध्ये खूपशा ज्या फिलॉसॉफीज आहेत विविध, जसे की मार्क्सिझम, कम्युनिझम, युटिलायटरनिझम, फेमिनिझम, हे सगळ्या फिलॉसॉफीज तुमच्या सोशिओलॉजीमध्ये कवर होऊन जातात. तसेच एक ॲनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप झाल्यामुळे तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये एक सोशिओलॉजिकल सेन्स येतो आणि याचा उपयोग एथिक्सच्या केस स्टडी सोडवण्यासाठी तुम्हाला खूप होतो. आता याच्या पुढे जाऊन तुम्ही जर इंटरव्ह्यूच्या स्टेजचा विचार केला तर त्यामध्ये आपसुकच तुमच्यामध्ये एक लॉजिकल रिझनिंग किंवा ॲनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप झालेली असते, जी की एक रॅशनल आन्सर येण्यासाठी मदत करते. तर इंटरव्ह्यूमध्ये जे एक फॅक्ट बेस्ड सबस्टॅन्शिएटेड आर्ग्युमेंट जे असतं ते आपसुकच तुमच्या सोशिओलॉजीमुळं येतं. तर अशा प्रकारे सोशिओलॉजीचा हा डायरेक्ट फायदा आपल्याला यू पी एस सीमध्ये दिसून येतो. सर, हा झाला सोशिओलॉजीचा कंटेंट तुमच्याकडे जर असेल तर विविध टप्प्यांवरचा त्याचा होणारा डायरेक्ट फायदा. पण सुरुवातीला तुम्ही असंही म्हटलं होतं की सोशिओलॉजी ऑप्शनल घेतल्याचा यू पी एस सीच्या विविध टप्प्यांवरती काहीतरी इनडायरेक्ट फायदा पण होतो, तर तो नक्की काय? एक चांगला प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी सामाजिक भानाची गरज असते आणि यू पी एस सी आपल्या विविध टप्प्यांवरती हे सामाजिक भान तपासत असते. सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे हे सामाजिक भान आपसुकच डेव्हलप झालेले आपल्याला दिसते. त्यामुळे सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना सोशिओलॉजी ऑप्शनलमुळे डायरेक्ट फायदा होताना तर दिसतोच दिसतो, त्याचबरोबर इनडायरेक्ट फायदा विविध टप्प्यांवरती होताना दिसतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर पेपर फोरमध्ये आपल्याला केस स्टडीज आहेत, तर या केस स्टडीजमध्ये तुमच्या सामाजिक जर भान असेल तर तुम्ही त्या प्रसंगाकडे प्रगल्भतेने पाहता आणि तुमचा जो डिसिजन येईल तोही अधिक प्रगल्भ ठरतो. तर अशा प्रकारे आपल्याला यू पी एस सीच्या विविध टप्प्यांमध्ये सोशिओलॉजीचा इनडायरेक्ट फायदा होताना दिसतो. सर, सोशिओलॉजी विषयासाठी जी पुस्तकं किंवा इतर अभ्यासाची जी साधनं वापरायची आहेत त्याची एक बुकलिस्ट तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी द्याल का? हो, नक्कीच. आपण जो व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याबरोबर जे डिटेल्स असेल त्यामध्ये आपण ही बुकलिस्ट अपलोड करू. सर, आता एक शेवटचा प्रश्न, सोशिओलॉजी ऑप्शनलसाठी क्लासची गरज आहे का? याचं उत्तर आहे किंवा नाही मध्ये देण्यापेक्षा मी थोडं सविस्तर देतो. सोशिओलॉजी हा ॲनालिटिकल विषय आहे, तर ते ॲनालिटिकल स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला एका मार्गदर्शकाची गरज असावी जेणेकरून ते व्यवस्थित डेव्हलप होतील. याही पुढे जाऊन मेंटर वर्क्स ॲज अ एक्सटर्नल फीडबॅक मेकॅनिझम, त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास, तुमचा अप्रोच व्यवस्थित आहे का हे पाहण्यासाठी खूप मदत होते. आणखी या परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन पेपरची खूप मदत होते. तर अशा विविध टप्प्यांमध्ये आपल्याला क्लासेसचा उपयोग होतो. थँक्स सर फॉर दिस फॅन्टॅस्टिक एलॅबोरेशन. मनोज सरांनी आपल्याला सोशिओलॉजी ह्या विषयाविषयी अतिशय सविस्तरपणे, अतिशय सोप्या शब्दामध्ये अतिशय छान माहिती दिलेली आहे. ह्या माहितीचा उपयोग करून तुम्ही सोशिओलॉजी ऑप्शनल विषयी तुमचं मत तयार करू शकता. विश यू ऑल द बेस्ट.